नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे रविवार आणि आज मी रविवारसाठी ब्रेकफास्टला गोबी 65 बनवलं होतं आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथं मी एक फ्लावर घेतलेला आहे आणि त्याचे आपल्याला असे हाताने छोटे छोटे चुरे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हातानेच कट करायचे आहेत। तर इथं मी सर्व फ्लावरचे असे तुरे कट करून घेतलेले आहेत। तुऱ्यांची साईज तुम्ही लहान मोठी ठेवू शकता आणि हे तुरे आता आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित साफ होतील। तुरे बुडवून ठेवायचे आहेत। त्याच्यात एक चमचा मीठ घालायचं आहे, जवळपास अर्ध पातेलं पाणी आहे हे, आणि याच्यात आता हे सर्व तुरे आपण ठेवणार आहोत बुडवून 5 ते 10 मिनटासाठी, जेणेकरून आपले हे फ्लावर व्यवस्थित स्वच्छही होईल आणि थोडासा वाफलाही जाईल किंवा मऊ होईल। तर झाकून ह्याला आपण 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवूयात आणि त्याच्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊयात। तर इथं मी एक बाउल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता घेणार आहे मी 1 कप तांदळाचं पीठ आहे, 1 कप कॉर्नफ्लोअर लागणार आहे आपल्याला, असेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता, चवीनुसार तिखट वापरायचे लाल आपल्याला, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घ्यायची आहे। इथे मी रेड चिली सॉस घेत आहे 2 चमचे। टोमॅटो केचप 2 चमचे। आणि 1 चमचा सोया सॉस घ्यायचा आहे आपल्याला। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला वेगजीव करून आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालून याला बॅटर बनवून घेणार आहोत। तर आता याच्यात आपण थोडं पाणी घालून हे बॅटर बनवून घेऊयात। बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नकोय, मीडियम साईज पाहिजे आपल्याला बॅटर, जेणेकरून ते सर्व फ्लावरच्या तुऱ्याला कोट होईल अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला पाहिजे। जर तुमचं बॅटर जास्त पातळ झालं तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये मैदा किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता आणि जर थोडंसं घट्ट झालं तर पाणी घालून त्याला पातळ करायचं आहे थोडं। तर आता आपण तुरे बघूयात आपले कसे झालेले आहेत। तर आपले छान तुरे आता व्यवस्थित थोडेसे मऊ पण झालेले आहेत आणि आता व्यवस्थित स्वच्छ करून आपण यांना पाणी निथळून घेऊयात। तर याचं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे। तर आता हे पाणी निथळून झालेलं आहे, याचं आपण याला या बॅटरमध्ये घालून घेऊयात। तर सर्व तुरे आपल्याला या बॅटरमध्ये घालायचे आहेत। तर हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून सर्व जे बॅटर आपलं आहे ते फ्लावरच्या तुऱ्यांना व्यवस्थित कोट होईल, व्यवस्थित लागेल आणि ह्याला 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपण ह्याला डीप फ्राय करणार आहोत, तळून घ्यायचं आहे। तर इथं तेल तापलेलं आहे आपलं आणि आता आपण 1-1 तुरे करून याच्यामध्ये टाकायचे आहे। तुरे टाकत फ्लावर टाकत असताना 1-1 करूनच त्याचे टाकायचे आहेत जेणेकरून ते चिकटले नाही जाणार आणि एकदम गोल्डन ब्राऊन कलर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। एकदम कुरकुरीत असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। छान कलरही आलेला आहे, जर तुम्हाला एकदम बाहेर जसे लाल भुंग असतात तसे पाहिजे असतील तर तुम्ही कलरही घालू शकता, पण मी कलर वापरलेला नाही आहे तरीही त्याला कलर खूप छान आलेला आहे। असेच करून आपण सर्व तळून घेणार आहोत। खूप बनवायला सोपं आहे गोबी 65। आपल्याला नाव ऐकल्यानंतर वाटतं की किती अवघड असेल रेसिपी, पण खूप सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायलाही खूप छान लागते। तर मैत्रिणींनो, याच्यात आपल्याला थोडे कढीपत्त्याचे पाणीही घालून तळून घ्यायचे आहे, छान लागतात ते। तर आता आपले सर्व गोबी 65 तळून झालेले आहेत आणि आपण आता याला काढून घेऊयात। तर आपले सर्व गोबी 65 तळून झालेले आहेत
आणि तुम्हाला दाखवते मी, खूप छान कलर पण आलेला आहे आणि क्रिस्पी झालेली आहे, कुरकुरीत पण झालेली आहे। तर आता हे असेचही खाऊ शकतो आपण, आणि आपण याला आणखीन थोडंसं स्पायसी किंवा तुम्हाला आणखीन थोडं स्पायसी बनवायचं असेल तर आपण याला आणखीन थोडंसं फोडणी द्यायची आहे। तर इथं मी तेल तापत ठेवलं, 2 चमचे तेल तापलेलं आहे आपलं इथं। याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे मी, आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे, परत 1-2 चमचे रेड चिली सॉस घालायचा आहे, टोमॅटो केचप ही घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार, आणि थोडा वेळ 1-2 मिनटं हे सॉस छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपले सर्व गोबी 65 जे आपण तळून घेतलेले आहेत ते याच्यात टाकायचे आहेत। तर 2 मिनटं मसाले सॉस आपले तळल्यानंतर आपण याच्यामध्ये आपले गोबी 65 जे आपण तळून घेतलेले आहेत ते घालूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मस्त झालेलं आहे आता आपल्याला काही गोबी 65, आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ किंवा कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा, आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद, आणि असाच मला सपोर्ट करत रहा। आणि ज्यांनीही सबस्क्राईब केलेलं नाही आणखीनही माझ्या चॅनलला, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा।